शुटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात मनसेने हनुमान मंदिरात अगोदर महाआरती केली आणि त्यानंतर हनुमान चालीसा पठण केलं. शहरात विविध 6 ठिकाणी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. काही संघटनांनी इशारा दिला असला तरी आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ असं प्रत्युत्तर सुद्धा PFIच्या इशाऱ्यानंतर मनसेने नागपुरात दिले. जे भोंगे वापरून लोकांची दिनचर्या खराब करत असतात, वातावरण खराब करीत असतात, त्या भोंग्यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्देश आहे त्याचं पालन जर का झालं नाही 3 तारखेपर्यंत, तर नंतर मग माननीय राज ठाकरे साहेबांनी जो आदेश आम्हाला दिलेला आहे त्यानुसार आम्ही आपल्या नागपूरमध्ये सुद्धा प्रत्युत्तर देणार आहोत. पुढे पोहोचत हनुमान चालीसा पठण हा जो मुद्दा आहे तो आता चांगलाच पेटला आहे. खासदार नवनीत राणा यांनी या संदर्भातला इशारा दिला होता. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा त्यांनी इशारा दिलेला होता. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावं किंवा तसं आयोजन करावं असं त्यांनी कालही देखील आवाहन दिलेलं होतं. आणि आता नवनीत राणा आल्या नाहीत पण मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. शिवसैनिक आक्रमक झालेत. विशेष म्हणजे मुस्लिम शिवसैनिकही यामध्ये सहभागी झाले. उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात. खासदार नवनीत राणा ह्या मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार होत्या पण आता खुद्द शिवसैनिकांनीच मातोश्री बाहेर जमून नवनीत राणा यांनी इथे येऊन दाखवावंच असा इशारा देऊ केलेला आहे. आम्ही उद्धव ठाकरे सोबत आहोत असं त्यांनी या सगळ्या ह्याच्यातनं दाखवून दिलं. हनुमान चालीसा पठण मुद्दा आता पेटला आहे. खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्या मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार होत्या पण आता खुद्द शिवसैनिकांनीच तिथे जमून नवनीत राणांनी इथे हनुमान चालीसा पठणाकरता येऊन दाखवावंच असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यातनं सगळ्यांनी जमून आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मातोश्रीवर कशा प्रकारे प्रचंड मोठी गर्दी सकाळपासून जमायला सुरुवात झाली आहे आज आपण दाखवूया सगळ्यांना. माझ्या सहकार्याला विनंती करतो की ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी मातोश्री कलानगरच्या या पूर्ण परिसरामध्ये दिसतोय फक्त भगवा आणि मोठी गर्दी, प्रचंड मोठ्या घोषणा, नवनीत राणा विरोधात घोषणाबाजी, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा आणि या सगळ्या रखे फास्टिंग रखे आए हुए, ये सिर्फ उद्धव साहब की मोहब्बत में आए हुए. गला दुख रहा है, प्यास लग रही है, हलक सूख रहा है, मगर उद्धव साहब की मोहब्बत में हम आए हैं और हमेशा आएंगे. और ये बात तो ठीक है लेकिन एक बात बताओ कि आज मतलब आज क्या खास विशेष प्रयोजन हनुमान चालीसा का यहाँ पर पठन होने वाला था? आज ऐसा विषय है कि जो हिंदू विजय सम्राट हमारे बाला साहेब ठाकरे स्वर्गीय जो है उनको लोग सिखाने आ रहे हैं महाराष्ट्र में, क्योंकि उनको खुद पता है कि उनसे लोग सीखे और हिंदू मुसलमान दोनों शिवसेना के लिए बराबर है, इसीलिए हम लोग यहाँ खड़े हैं और ये सरकार दोनों धर्म के लिए बराबर है, सभी धर्म के लिए एक है. ही सगळ्यात चांगली गोष्ट नक्कीच आहे पण हनुमान चालीसा पठण आज या ठिकाणी होणार होतं. नवनीत राणा, आज इथे बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवले, जो ज्या या देशामध्ये आहे तो हिंदूच आहे असं जे पूर्वीपासून म्हणत आले ते आजही तसंच प्रकार आहे. ह्याच्यामध्ये दुकळी कोणतीच नाही, हिंदू मुस्लिम सर्व एकतेनेच काम करत आले. म्हणजे ज्या देशामध्ये असताना जो नागरिक आहे तो हिंदूच आहे हा बाळासाहेबांनी तुम्हाला मंत्र दिला, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हम सब एक आहे शिवसेना. आज सब त्यांचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये जो कोणी आहे तो कोणत्याही धर्माचा असो, तो हिंदू आहे मग तो मुस्लिम असो ख्रिश्चन असो. तुमचं काय म्हणणं आहे? सही बोल, राईट बोल रहे ना. जो पहिले की शिवसेना ती आज भी वही शिवसेना आहे हमारी. जो बाळासाहेब ठाकरे के टाइम की थी वो आज हमारे उद्धव साहब की भी टाइम की वही है शिवसेना. जो सबसे प्रेम सबको एक साथ लेके चल के संगठन हमारी ऐसी है पहले जो शिवसेना की कि हिंदू मुस्लिम जात पात धर्म कोई देखा नहीं जाता है. महत्वाचा मुद्दा हाच आहे की हिंदू असणं किंवा हिंदुत्व, हिंदू आणि हिंदुत्व हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतोय. आपण बघूया कशा प्रकारची गर्दी आहे या ठिकाणी. थोडं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी अनेक म्हणजे धर्माच्या आधारावर कोणतं राजकारण नको अशीच एक सगळ्यांची अपेक्षा आहे आणि हीच एक म्हणण्याचा आणखी सांगण्याचा भूमिकेचा प्रयत्न आहे. मोठी गर्दी या ठिकाणी आहे, या ठिकाणी शिवसैनिक प्रचंड मोठ्या संख्येने गोळा आले.
दादा आज गोळा झाले तुम्ही काय सगळेच जण शिवसैनिक इथे? आज मातोश्री वरती ज्यांनी गालबोट लावलाय महाराष्ट्राचा इतिहास आहे, शिवसैनिक समर्थ आहे, त्यांची हिंमत नाही आहे की इथपर्यंत पोहोचण्याची. केवळ हिंदुत्व त्यांचं बेगडी आहे आणि कोल्हापूर वासियांनी दाखवून दिलेलं आहे. विजयी घोडदौड तिकडे सुरू आहे. पण या ठिकाणी नवनीतराचा हनुमान चालीसा पठण करायलाच येणार होतात ना? ती येणार काय नाही येणार आम्हाला माहीत नाहीये, परंतु मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि शिवसैनिक आता रस्त्यावरती उतरलेला आहे. जे जे आमचं शिवसेनेचं बदनामी करतायत त्या प्रत्येकाला रस्त्यावरती उतरून शिवसैनिक ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही बोलकी प्रतिक्रिया आहे शिवसैनिकांची. आपण जर का दूरपर्यंत जर का बघितलं तर या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने आले, गोळा झालेत, महिला ब्रिगेड सुद्धा आल्या आहेत. नवनीत राणा विरोधात गोष्ट, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ गोष्ट, काय भूमिका? हॅलो रवी, राहिला माहिती नाही सगळा शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिक हिंदुत्वाचा. घोषणा देत आहेत तुम्ही, काय देत आहेत घोषणा? रवी राणा रोडवरती एकट्यान येऊन दाखव, आमच्या हातामध्ये शिवबंधन आहे, आम्हाला एकट्याच आम्ही कापी पडू, फक्त रोडवर एकट्या येऊन दाखव. आमच्या धिम्मात तुमचा विरोध कशाला आहे? नवनीत राणांना विरोध आहे का हनुमान चालीसा पठण करायला? नवनीत राणा नाही, आम्ही हनुमान चालीसा बद्दल बोलू नये. हिंदू हृदय सम्राट शिवसर्म बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचा नारळ दिलेला आहे, त्यामुळे नवनीत राणा आमच्यासमोर हिंदुत्वा समोर काही नाहीये. तिने पाहावं मुंबईमध्ये शिवसेना काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय फेरलेली आहे. तिने एकदा इथे एकूण येऊन जावं. आमच्या ह्या रणरागिणी आहेत, त्या नाही पतीला आडव्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसेनेची ताकद या लागून राहणार नाही. आणि आमच्या श्रद्धास्थान मातोश्रीबद्दल कोण बोलत असेल तर शिवसेना शिवसैनिक कधी कापी राहणार नाही आणि शांत बसणार नाही. ही जी तुफान गर्दी पाहता याचं उदाहरण तुझ्या समोर आहे. खाली बोललं तर हे आहे, आता काय केलं तर काय होईल याची माहिती नाही. म्हणून महाराष्ट्राने केलं तर काय होईल याची कल्पना करू शकत नाही. हे आहे मातोश्रीचं प्रवेशद्वार. या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की भगवा ध्वज हातात घेऊन सगळे शिवसैनिक फिरतायत. नवनीत राणा यांनी इशारा दिला होता की या ठिकाणी येऊन हनुमान चालीसा पठण करेल. हनुमान चालीसाला विरोध नाहीये, विरोध आहे तो मातोश्री जे शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे, या श्रद्धास्थानाच्या जागी येऊन जर का कोणी अशा प्रकारे कागाळी करत असेल तर त्याला उत्तर दिलं जाईल, अशा प्रकारचा थेट इशारा शिवसैनिक देत आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे. मातोश्रीच्या प्रवेश द्वाराकडे आपण जातोय, तिथे काय परिस्थिती आहे तोही दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. पुढे बघूयात बातमी कोल्हापुरात. कोल्हापुरातल्या उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये 19व्या फेरी अखेर जर आपण पाहिलं, काँग्रेसच्या जयश्री जाधव हे आघाडीवरती आहेत. 19व्या फेरीमध्ये काँग्रेसला 3,259 मतं मिळाली आहेत, तर भाजपला 2,974 मतं मिळाली आहेत. 19 फेरी अखेर काँग्रेसनं आपली आघाडी कायम ठेवली आहे.